पुणे महानगरपालिकेचे आता किमान दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल तेवढं ते मॅनेजेबल होतं. पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता जे जे काही निर्णय सरकार पातळीवर घेतले जातील त्याचं स्वागत निश्चित आम्ही करू इच्छितो. तशा त्या नवीन भागात पण पाण्याची खूप मोठी अडचण आहे. नवी मुंबई जुनी मुंबई आहे त्याप्रमाणे पुण्याचं पण सुधारणा व्हायला पाहिजे. दोन झालेच पाहिजे. हे राजकीय भाष्य म्हणून नाही तर प्रशासनावरचा भार व्हावा कमी व्हावा म्हणूनसाठी दोन महानगरपालिका असणं गरजेचं आहे. खरं तर येत्या काही महिन्यात महापालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि अशातच चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांनी अचूक टायमिंग साधलंय अशीही एकीकडे चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर यापूर्वीच या ना त्या कारणामुळे महापालिकांच्या निवडणुका या लांबणीवर गेलेल्या आहे आणि आता चंद्रकांत पाटलांच्या अशा या वक्तव्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पुण्याच्या प्रश्नांमध्ये झालंय कसं की प्रश्न आहे पण ते निर्माण कसं झालं तर हे पुन्हा 23 गावं पण घेतली आधी 11 गावं पण घेतली. पुण्याचं आता भौगोलिक क्षेत्र हे देशातल्या कुठल्याही महानगरपालिकेपेक्षा मोठं भौगोलिक क्षेत्र म्हणतो कुठून जाणार दोन फॅसिलिटी आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आता किमान दोन भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय भाषण करत आहे. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल तेवढं ते मॅनेजेबल होतं. आज बघा जी राज्य लहान आहेत म्हणजे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दोन आणि तीन राज्यांचा काही विषय मांडला इथे आलो नाही पुन्हा तुमची बातमी होईल. पण जसं जी छोटी राज्य आहे म्हणजे मी गमतीने माझ्याकडे गोवा होता 13 वर्ष तर मी गमतीने म्हणायचं की गोव्याचा मुख्यमंत्री मासे बाजारांमध्ये बायकोने सांगितलेले मासे घ्यायला आलेला भेटतो का. तर एक विधानसभा मतदारसंघ 25,040 आमदार त्याचे 12 मिनिस्टर सगळ्यांना तो ओळखतो सगळ्यांच्या घरी जातो लोकांना ओळखतो काय रे बाबा कसं आहे. त्यामुळे स्मॉल युनिट्स ही कधीही मॅनेजेबल असतात. त्यामुळे पुण्याचं वाढतं पॉप्युलेशन आजच पुण्या आलं आहे की पुणे हे सेफ सिटी मानलं जातं. अनेक जण असे आहेत की जे लोकांना अनसेफ करण्याचा व्यवसाय करतात त्यांना आपले कुटुंबीय पुण्यात राहावेसे वाटतात तर त्यांना पुणे सेफ वाटतं. ते जगाला अनसेफ करतात त्यांना आपलं आपलं सगळं कुटुंब पुण्यात राहावंसं वाटतं तर ते पुणे त्यांना सेफ वाटतं. कळलं सातव काय त्यामुळे वाढतंय पॉप्युलेशन. कॉलेजेस चांगली हॉस्पिटल चांगली इंडस्ट्री चांगली तर त्यामुळे या सुविधा त्याचे काही माणसंच आहेत ना लोकप्रतिनिधी काही यंत्रणा नाही आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये टप्प्याटप्प्यानं नवीन 34 गावांचा समावेश झाला आहे त्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ही महापालिका सगळ्यात मोठी महापालिका ठरली आहे. पण एकीकडे असं असलं तरीसुद्धा या सगळ्या नागरिकांना सोयीसुविधा पुरवायला पुणे महानगरपालिका ही सक्षम नाही अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होते. साधारण 2012-13 सुमारास जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते त्यांच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठका व्हायच्या त्या काळातही याच पुणे जिल्ह्याला आणखी एक महापालिका हवी अशी साधारण मागणी केली होती आणि त्या दृष्टीनं हडपसरचं नाव हे चर्चेमध्ये होतं. मात्र एकीकडे असं असलं तरीसुद्धा आता हा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेला गेलेला आहे त्यामुळे निश्चितच यावर आता जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्यानं जर एखादी भूमिका घेतली तर त्याला विरोध हा करायचाच असतो तसं हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. काय म्हणतायत हे नेते पाहूया. भारतीय जनता पक्ष विभाजनवादी हे आम्ही पहिलेही सांगत होतो. देशाची फाळणी केली तेव्हाही ते पडद्याच्या पाठीमागच होते. महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे विदर्भ वेगळा करायचा ह्यासाठीमध्ये पण भारतीय जनता पक्षानं आज पुणेकरांचा पुणे शहराचे दोन तुकडे करायचे. तुम्ही बिगर अभ्यास करता पुणे शहराचं उत्पन्न स्रोत काय राहणार राज्य सरकार आपल्याला काय देणार पुणेकरांचं मत काय तुम्ही कोणतंच विषय न करता की आले आपलं मनाला आलं आणि पुणे शहराचे दोन तुकडे आम्ही करू. म्हणूनच आम्ही पुणे शहराच्या नागरिकांना सांगतो बाहेरनं आलेल्या व्यक्तीला आपण स्थान दिलं की तो आपल्या अशा घरामध्ये वाटण्या करतो म्हणून सावध व्हा एवढं आम्ही सांगतो. पण आम्ही परत काँग्रेस पक्ष म्हणून जर बिगर अभ्यास करता जर कोणत्याही एका भागावर अन्याय होणार असेल तर काँग्रेस पक्षाचा त्याला विरोध आहे. तुम्हाला जर मोठ्या महानगरपालिकेचे दोन महानगरपालिका करायचे नगरपालिका तर त्याचा अभ्यास लागतो त्याला वर्षानुवर्षाचा अभ्यास लागतो उत्पन्न स्रोतचा लागतो. आज 5 वर्षानंतर तुम्हाला बुद्धी सुचली
की आम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, आम्हाला वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा आहे. मग ह्याची तुम्ही अप्रत्यक्षपणे आता कबुली दिली. केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, महानगरपालिकेत तुमचं सरकार हे असताना तुम्हाला या 5 वर्षामध्ये पुणे शहराची एकही समस्या सोडवता नाही आली. ना ड्रेनेजची, ना पाण्याची, ना वाहतुकीची, ना कोणती. सगळी कामं अर्धवट ठेवली. आम्ही जी सुरू केलेली कामं आहे तीसुद्धा तुम्हाला परिपूर्ण करता आली नाही, ह्याचा खेद वाटतो. पुनश्च एकदा असा कोणता जर ह्या पुणे शहराचे विभाजन करण्याचा प्रयत्न बिगर अभ्यास करता केला तर त्याला काँग्रेस पक्ष आंदोलनातनं आणि योग्य पद्धतीने आपलं उत्तर देईल. राज्याचे ज्येष्ठ मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या आता 2 वेगळ्या महानगरपालिका कराव्या अशा प्रकारचं स्टेटमेंट आज दिलेलं आहे. मुळातच या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका स्वच्छ आहे. पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता जे जे काही निर्णय सरकार पातळीवर घेतले जातील त्याचं स्वागत निश्चित आम्ही करू इच्छितो. पण हे होत असताना कुठेतरी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पुणेकरांना चुचकारण्याचा, पुणेकरांना या ठिकाणी खोटा आमिष दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणाकडूनही होऊ नये अशी आमची भूमिका आहे. हे होत असताना महानगरपालिका म्हणून स्वतःच्या पक्षाचं निर्विवाद वर्चस्व मिळावं म्हणून ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे तो भाग तोडून वेगळा करायचा आणि मग या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने पुण्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संदर्भात निश्चित आवाज उठवेल. पण एकूणच वाढतं पुणे आणि भविष्यातलं पुणे या दृष्टीने जर 2 महानगरपालिका होणार असतील आणि त्या नियोजनबद्ध होणार असतील तर त्याचं निश्चित आम्ही स्वागत करू. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत भूमिका आहे. अर्थात याबाबत पुणेकर नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. पाहूयात पुणेकर नागरिक नक्की काय म्हणत आहेत. जसं पाण्याचा प्रश्न आहे, पाणी कमी पडतंय किंवा काय बाकी ज्या गोष्टी आहेत तशा त्या नवीन भागात पण पाण्याची खूप मोठी अडचण आहे. बाकीच्या सुखसुविधा, ड्रेनेज लाईन, आरोग्याच्या, बाकीच्या ज्या नगरपालिका सेवा, आपण महानगरपालिका सेवा देत आहेत त्याप्रमाणे पण बाकीच्या भागामध्ये पण व्हायला पाहिजे. सुटतील आपल्याला कर देणारच आहे ना, टॅक्सेस देणार आहेत, ऑलरेडी देतात ती लोक, त्यामुळं व्हायला पाहिजे. ही आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे नवी मुंबई, जुनी मुंबई आहे त्याप्रमाणे पुण्याचं पण सुधारणा व्हायला पाहिजेत, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, नागरिकांच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत. त्यासाठी 2 महानगरपालिका ह्या अत्यावश्यक आहेत. 2 झाल्याच पाहिजे कारण जेवढं तुमचं मॅनपॉवर नाही पुरवते आत्ता सध्या, लोकांची सेवा खूप कमी होते आणि तसं पाहायला गेलं तर मग मनपावाले जास्त हे करतात नाही काय मनमानी करतात जास्त करून, तर त्यामुळं ते 2 झालेच पाहिजेत. काय अडचणी येत आहेत आत्ता? एक महानगरपालिका सक्षम नाही आहे का? सक्षम नाही आहे सध्या, सोयी लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, दुसरं काही नाही. आता पुण्यामध्ये एवढे सोयी आहेत पण लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, ते फक्त आमदार खासदार यांच्यापर्यंतच पोहोचतात, बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. हे राजकीय भाष्य म्हणून नाही तर प्रशासनावरचा भार व्हावा, कमी व्हावा म्हणूनसाठी 2 महानगरपालिका असणं गरजेचं आहे. आणि यापूर्वीसुद्धा अजित दादा पवारांनी हे वक्तव्य केलं होतं की हडपसरला एक नवीन महानगरपालिका होणं गरजेचं आहे आणि आता 23 गावं आपल्याकडे समाविष्ट झालीत ना, त्याच्यामुळं आपल्या जुन्या महानगरपालिकेवरती सेवा देण्याचा ताण पडलेलाच आहे जास्त. आणि जेवढे महानगरपालिका छोटी असेल तेवढे त्याला जी सेवा देण्यासाठी मनुष्यबळ लागतं ते आणखी नवीन निर्माण होणं पण गरजेचं आहे. आणि 2 महानगरपालिका झाल्यामुळे प्रशासन आणि कारभार जरा सुलभपणे होऊ शकतो. खरं तर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर पुणेकर नागरिकांनी समर्थनच दर्शवलेलं आहे. खरं तर कोणताही नेता काय भूमिका घेतो याच्याशी वैयक्तिकदृष्ट्या पुणेकर नागरिकांना काहीही देणं घेणं नाही आहे, फक्त आपल्या सोयीसुविधा आपल्याला मिळाव्यात इतकंच काय त्यांचं ते म्हणणं आहे. आत्ता पुणे महानगरपालिकेवर अतिरिक्त ताण येतोय कारण 34 गावं नव्यानं समाविष्ट झालेली आहे आणि त्यामुळेच 2 महानगरपालिका असल्या तर ताण कमी येऊन प्रत्येक नागरिकाला आपल्या सोयीसुविधा मिळतील आणि त्यामुळे 2 महानगरपालिका हव्यात अशी आग्रही भूमिका पुणेकर नागरिकांनी सुद्धा ठेवली आहे. आता महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चंद्रकांत पाटलांनी हे खरंच वक्तव्य केलं आहे की खरंच पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचं हे वक्तव्य होतं हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईलच, पण 2 महानगरपालिका झाल्या तर त्या महापालिकांच्या समोरची आव्हानंही तितकीच मोठी आणि खडतर असणार आहे हे नक्की. पुण्याहून अश्विनी जाधव, केदारी, लोकमत.